Welcome to Scholarship Guidance Center. I am Anil Doshi and today's topic is Peace Scholarship Marathi, Vishay Marathi. त्यामधला घटक आपण घेणार आहोत तो म्हणजे संवाद व त्यावर आधारित प्रश्न. जो संवाद असतो तो दोन किंवा तीन व्यक्तीमध्ये किंवा एका एक व्यक्ती अनेक व्यक्तींना सांगत असल्या प्रकारचा असतो, बरोबर. तर आपण काय करायचं, पहिल्यांदा दिलेला संवाद जो आहे तो काळजीपूर्वक वाचायचा. त्यानंतर संवादात भाग घेणारे व्यक्ती, उल्लेख ठीक झालेल्या व्यक्ती, ठिकाण, कोणती वेळ आहे, सकाळ आहे, दुपार आहे का संध्याकाळ आहे हे लक्षात घ्यायचं. रात्रीची वेळ आहे का दिवसाची आहे हे पण आपण लक्षात घ्यायचं. काही वेळेस संवादाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्ती अथवा प्राणी काही बोललेले नसतात हे सुद्धा लक्षात घ्यायचं. ते काहीच बोललेले नसतात, शांत असतात, तरी पण आपण उत्तर देताना काय करतो, ते काही बोलले असं कन्सिडर करतो, तसं करायचं नाही. संवाद पहिला, ह करा सुरुवात. हा ठोकळा काढायचा आहे, काढायचाच. मास्तर मी फूल काढू, एक मुलगा विचारतो. मास्तर म्हणजे सर मी फूल काढू का, टीचरना विचारतो येतो. कोण म्हणतो रे फूल काढू, त्याचे टीचर म्हणतात मास्तर हा दत्तू साने, बाळूने सांगितले. बाळूने काय सांगितलं, हा दत्तू साने म्हणतोय मी फूल काढू का, त्याला काढता येत नसेल ठोकळा. अहो मास्तर ह्याने ठोकळा काढलाच नाही, याने ठोकळा काढलाच नाही, असं कोण म्हणाला, चिनू आश्चर्याने म्हणाला. मास्तर दत्तूजवळ गेले, त्याच्या वहीत एक चित्र काढलेले होते. हे चित्र काढत होतास मास्तर, त्याने घरीच काढलं होतं, राहिलेलं आता पूर्ण केलं. त्याने काय केलं होतं, घरीच काढून आणलं होतं, राहिलेलं मात्र इथे शाळेमध्ये आल्यावर पूर्ण केलं. दत्तू पक्क्या सांगतोय ते खरं आहे, काय विचारतो मास्तर ते दत्तूला. अरे हा पक्क्या तुझा मित्र जे सांगतोय ते खरं आहे का, तर तो म्हणतो हो सर, खूपच सुंदर. सर काय म्हणतात त्याचे शिक्षक, खूपच सुंदर. हे घे हे चित्राचं पुस्तक तुला बक्षीस. पुस्तक घे, डोळ्यातल्या आनंदाश्रू पुसत दत्तू जागेवर बसला. आनंदाश्रू म्हणजे काय, त्याला खूप आनंद झाला, त्याला वाटलं होतं की आपले जे टीचर आहेत, सर आहेत, ते आपल्याला काय करतील, रागावतील, मारतील, पण तसं काय झालं नाही. तर उत्तर उलट त्या शिक्षकांनी त्याला काय केलं, चित्रांचं पुस्तक बक्षीस दिलं. म्हणजे काय सांगितलं होतं, मी दोन किंवा अधिक व्यक्ती एकमेकांशी जे बोलतात त्याला काय बोलतात, संवाद असं म्हणतात, एकमेकाशी बोलणे. आता पहिला प्रश्न आहे, वरील संवाद कुठे घडला. तर याच्यामध्ये ऑप्शन आहेत, वर्गात, मैदानावर, रस्त्यात का घरात. उत्तर येणार वर्गात. संवादात किती जणांनी भाग घेतला, किती जणांनी भाग घेतला, सहा जणांनी का नाही, तीन पण नाही, चार पण नाही, तर किती जण होते, पाच जण. ते चार मित्र आणि शिक्षक, बरोबर, असे एकूण पाच जण होते. मास्तरांनी दत्तूला बक्षीस म्हणून काय दिले, तर मास्तरांनी दत्तूला बक्षीस म्हणून काय दिलं, चित्रांचं पुस्तक दिलं. आता पुढचा संवाद आपण बघूया, म्हणजे पुढचं संभाषण. काय अंजली, संपली वाटतं परीक्षा. हो काका आजच. अंजली काय म्हणते, आजच माझी परीक्षा संपली. तरीच सगळे बागेत दिसत आहे. कसे गेले पेपर, कसे गेले पेपर म्हणजे काय, सोपे गेले का कठीण गेले असा इथे अर्थ आहे. सगळे सोपे गेले गणित सोडून, गणित मात्र तिला कठीण गेला होता. हो ना काका, साईला गणित विषय थोडा अवघड वाटतो. असं होय, मग तुम्ही सगळी मुलं उद्या सकाळी माझ्या घरी या. का बरं, प्रकाश तुम्हाला मी गणिताशी गट्टी करायला शिकवतो. शिक्षक काय म्हणतात त्या प्रकाशच्या मुलाला, तुम्हाला सगळ्यांना मी काय करतो, गणिताशी गट्टी करायला शिकवतो. गट्टी म्हणजे मैत्री. अरे वा मज्जा, साईलीबरोबर आमचं पण गणित पक्क होणार. पक्क म्हणजे चांगलं, पक्क म्हणजे चांगलं. ठीक आहे काका, आम्ही सकाळी 9 वाजता येतो. हो अंजली, आणि मग दुपारी किल्ला बनवूया. दुपारी काय करायचं, आपण किल्ला बनवायचा. दिवाळीच्या सुट्टीमध्ये किल्ला बनवता तुम्ही त्याप्रमाणे. आणि सायली पणत्या पण रंगवायच्या, बरं का यंदा. पणत्या माहिती आहे, दिवाळीमध्ये पणत्या लावतात, त्याला रंग देतात, त्याला म्हणतात पणत्या रंगवणे. अरे वा, म्हणजे ही सुट्टी काकांमुळे एकदम भारी होणार. भारी म्हणजे सुंदर, छान. बरं मुलांनो, आता पटापट घरी जा, अंधार पडायला लागला आहे. असं कोण म्हणतात, काका म्हणतात. सगळ्या मुलांना सांगतात की आता आपण तुम्ही काय करा, पटापट घरी चला, कारण आता काय पडायला लागलेलं आहे, अंधार पडायला लागलेला आहे. आता पहिला प्रश्न बघूया आपण या ठिकाणी. वरील संवाद कोठे घडला. आता हा संवाद कुठे घडला होता, सगळे बागेत होते, म्हणजे साहजिकच हा संवाद बागेत घडला. मुलांना कोणती सुट्टी लागली असेल, मुलांना कोणती असणार, साहजिकच पणत्या वगैरे म्हणजे दिवाळीची, हे तर क्लिअर आहे. पुढचा प्रश्न आहे, संवादाची वेळ कोणती असावी. साहजिकच संध्याकाळची, इथे काय म्हटलं आहे बघ, अंधार पडायला लागलाय म्हणजे संध्याकाळची वेळ असणार, सकाळ दुपार नसणार, बरोबर. अंधार पडणे म्हणजे संध्याकाळ.
आता पुढचा संवाद बघूया आपण. आई का रागावलीस तू? सांग ना आई, तू बोलत का नाहीस? तुम्ही दोघे पण शांत राहा. नाही, तू आमच्याशी बोलत नाहीस, पण आम्ही बोलणारच. होणार रे दादा, म्हणजे या ठिकाणी दोन भवंड आहेत. ती आईला सांगतात की आई तू का रागावलीस, तू का बोलत नाहीस? ती आई काय म्हणते? तुम्ही दोघे पण शांत राहा. तर ते काय म्हणतात? नाही, तू आमच्याशी बोलत नाहीस. असं तो मुलगा काय म्हणतोय? त्याच्या मोठ्या भावाला, दादा म्हणजे त्याचा मोठा भाऊ, मोठ्या भावाला म्हणतोय. मग दादा हो म्हणतो. हो, अरे पण तिला नाही बोलायचं तर कशाला त्रास देता तिला? मुलांची अवस्था पाहून आईला आता हसू आलं. आईला काय आलं? हसायला आलं. असं का बोलताय ती मुलं? अरे चा, आता हसतेस तू? मुलं काय म्हणतात? आत्ता का हसतेस तू? अरे चिन्मय, आमच्या शाळेत मुलांच्या नाट्यस्पर्धा आहेत. मग मग काय त्याचं? कांचन, अगं बाबांची भूमिका करणाऱ्या एका मुलाला रागवण्याची ॲक्टिंग जमत नव्हती. एक मुलगा होता, तो बाबांची भूमिका करतो, त्याला रागवण्याची ॲक्टिंग अजिबात जमत नव्हती. आणि तुमच्या आईने ती करून दाखवली. आईने काय केलं? ती ॲक्टिंग करून दाखवली. हो, दाखवली मी, पण मला रागावलेली पाहून मुलं हसायला लागली. त्यांच्या आईला रागावलेली बघून मुलं काय लागली? हसायला लागली. का गं आई? त्यांचं म्हणणं असं की बाईंना रागावता येतच नाही. मुलांना काय वाटत होतं? बाईंना रागावता कधी येतच नाही. आमच्या आईला रागावता नाही येत, पण रागवण्याचं नाटक छान जमतं. सगळे खळखळून हसू लागले. एवढा वेळ शांत बसलेली आजी ओरडली, 9 वाजून गेले, आता चला जेवायला, नाहीतर मी रागवेन आता. म्हणजे रात्रीचे 9 वाजले असतील या ठिकाणी, बरोबर. आता पहिला प्रश्न आहे, वरील संवाद कोठे घडला? साहजिकच हा संवाद कुठे घडला असेल? घरामध्ये, बरोबर. आई का रागावली होती? आई का रागावली होती? कारण ती रागावल्याचं काय करत होती? नाटक करत होती, आत्ताच आपण बघितलं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वरील संवाद केव्हा घडला? मी आत्ताच सांगितलं होतं, साहजिकच रात्रीचे 9 वाजले म्हणजे रात्री घडला. आता पुढचा संवाद आपण घेऊया. या, काय होतंय बाळ तुला? काय होतंय बाळ तुला? काका, माझं पोट दुखतंय. म्हणजे हा कुठे कोणाकडे आला आहे? साहजिकच डॉक्टरांकडे आलेला आहे, पोट दुखतंय म्हणून सांगतोय. कधीपासून? आज दुपारपासून. शाळेत जेवला होतास का? काका विचारतात, म्हणजे डॉक्टर काका विचारतात, शाळेत जेवला होतास का? हो, पोळी भाजी काकडी आणि शाळेत मिळालेला खिचडी भात एवढं सगळं खाल्लं. काय काय खाल्लं त्याने? पोळी भाजी काकडी. शाळेमध्ये खिचडी मिळते, मराठी शाळेमध्ये त्यांनी खाल्ली होती. हो का, ठीक आहे, अजून काही खाल्लंस? नाही. बघ बरं, डॉक्टरांशी खोटं बोलायचं नका की मी शाळा सुटल्यावर शाळेसमोरच्या टपरीवर भजी पण खाल्ले. टपरीवर म्हणजे बाहेर जे स्टॉल लावलेले असतात त्याच्यावर त्या मुलाने काय खाल्ली होती? बाहेरची भजी खाल्ली होती. तू खरं बोललास, हे छान केलंस, पण आश्चर्य, पण अथर्व, सॉरी आश्चर्य नाही, अथर्व आहे ते नाव आहे त्या मुलाचं, अथर्व. उघड्यावरचं खाल्ल्यामुळे कदाचित पोट दुखत असेल, आणि पाणीसुद्धा तिथलंच प्यालो, बरोबर. मग तिथलं बाहेरचं पाणी पिल्यावर काय होणार? पोटात दुखणारच. हो, तुला मी गोळ्या देतो, त्या खाल्ल्यावर बरं वाटेल, डॉक्टर म्हणतात. अथर्व, अरे एकटाच आलास का? नाही ताई, आई बाहेर एका काकूंशी बोलत होती. तो काय म्हणतो? ताई म्हणजे त्या नर्सला बोलतो. आई एका काकूंशी बोलत होती. हो, आणि तेवढ्यात तू आलास घाईघाईने आतमध्ये, नाही का? आईने दारातून आत येत म्हटले. आता या संवादाचं आपण बघूया. वरील संवादात भाग न घेतलेली व्यक्ती कोण? आता या संवादामध्ये कोणी भाग घेतलेला नाही हे आपल्याला सांगायचं आहे. तर आता इथे बघा, डॉक्टर होते, नर्स होती, आई होती, काकू नाही आहे इथे. काकू हा उल्लेखच आलेला नाही पॅरेग्राफमध्ये. अथर्वाला कोणता त्रास होत होता? कोणता होत होता? पोटदुखीचा. वरील संवाद कोठे घडला? अथर्वाच्या घरी तर नाही, चहाच्या टपरीवर तर नाहीच नाही, दवाखान्यामध्ये, बरोबर. तो डॉक्टरांकडे आला होता म्हणजे साहजिकच तो संवाद दवाखाना म्हणजे डॉक्टरांच्या डिस्पेन्सरीमध्ये घडलेला आहे. पुढचा संवाद बघूया आपण. अहो थांबा, मला पण यायचं आहे. चला की लवकर? हो, निघायचं का आता? हो चला, आज जरा जास्तच गर्दी आहे नावेत. नाव म्हणजे काय माहीत आहे? होडी. नाव म्हणजे अशी होडी असते पाण्यातून जाणारी, तिला नाव म्हणतात. अरे बाबा, आज शनिवारी बाजाराचा दिवस आहे, आजी म्हणाल्या. मग तुम्ही काय नेताय विकायला? आमच्या मळ्यातल्या पालेभाज्या, मळ्यातल्या पालेभाज्या मी विकायला नेते आहे, मळा म्हणजे शेतातल्या. आणि तुम्ही काय नेता आहे? कोण? मी कडधान्य विकतो.
आणि ताई तुम्ही मी ताजे ताजे मासे विकते घेणार का तुम्ही? छे छे मी शुद्ध शाकाहारी आहे. शाकाहारी आहे म्हणजे नॉनव्हेज न खाणारे, त्यांना शाकाहारी म्हणतात. भाऊ आता तुम्ही कशाला चालले सांगा बरं? नावाडी म्हणाला, मी शिक्षक आहे, तिथल्या शाळेत मला नोकरी लागली आहे म्हणून आज चाललोय. सगळे खदखदा हसायला लागले. सगळे काय लागले? खदखदा हसायला लागले. का हसताय तुम्ही? अहो भाऊ आज आठवड्यातील सुट्टी असते इथं शाळेला, पण आज रविवार कुठे आहे? ते शिक्षक काय म्हणतात, आज कुठे रविवार आहे? इथल्या शाळेला रविवारी नाही तर बाजाराच्या दिवशीच सुट्टी देतात. म्हणजे त्या शिक्षकांना नवीन माहीतच नसतं की आठवड्याची सुट्टी इथे बाजाराच्या दिवशी शाळेला असते. रविवारची शाळा भरते आणि बाजाराच्या दिवशी शाळेला काय असते? सुट्टी असते. आता आपण या ठिकाणी याचे काय बघूया, प्रश्नोत्तर बघूया. पहिला प्रश्न आहे, वरील संवाद केव्हा घडला? आता हा संवाद कधी घडला असेल? साहजिकच रविवारी सकाळी तर नाही, कारण रविवारी सुट्टी असते पडले. शनिवारी नाही, बरोबर. म्हणजे हा संवाद कधी घडलेला आहे? शनिवारी सकाळी. इथे म्हटतंय ना पहिल्यांदा शनिवारी सकाळी. त्यानंतर पुढचा प्रश्न, संवाद कोठे घडला असेल? कोठे घडला? हा नावेमध्ये साहजिकच, कारण ते बोटीतून चालले होते ना नावेतून. म्हणून वरील संवादात किती जणांनी भाग घेतला? किती जण आहेत या संवादामध्ये? पाच जण आहेत. कोणकोण पाच जण आहेत आपण बघू जरा. बघा इथे शिक्षक आहेत, त्यानंतर तो नाविक असणार आहे, बरोबर. त्यानंतर ताई आहे, ती तीन झाले. नंतर दुसरी एक आहे, ती चार. आणि भाऊ तुम्ही कशाला चालले सांगा बरं असं नावाडी म्हणतो, ते पाच. असे एकूण किती जण आहेत या संवादामध्ये? पाच जण आहेत. एक मिनिट हां, पाच जण, बरोबर. पुढचा जो युनिट आहे त्याचं नाव आहे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. म्हणजे काय? तर आपल्याला चार वाक्य दिलेली असतात, तीन किंवा चार, आणि त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले असतात. त्यामध्ये योग्य ऑप्शन काय करायचे? हा पहिला तीन वाक्य पहिले आपण वाचू. पहिल्यांदा, वर्गात एकदम डॅश डॅश पसरली. पाटील सर डॅश घेऊन वर्गात आले. विभवचे नाव डॅश म्हणून घोषित करतात. सर्वांनी त्याचे टाळे वाजवून अभिनंदन केले. आता वर्गात शिक्षक आले की साहजिकच आहे, पहिल्यांदा मुलांना काय वाटते? भीती वाटते. त्यामुळे मुलं काय होतात? शांत बसतात. म्हणजे वर्गात एकदम शांतता पसरली, बरोबर. त्यानंतर पाटील सर काय घेऊन आले असते टाळ्या वाजवल्या मुलांनी? म्हणजे स्पर्धेचा निकाल. स्पर्धेचा निकाल घेऊन वर्गात आले. विभवचे नाव काय असेल? तो साहजिकच विजेता. विजेता म्हणून घोषित करताच सर्वांनी त्याचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. डॅश हा एक पक्षी आहे, त्याच्या ओरडण्याला डॅश डॅश म्हणतात. तो आपला डॅश डॅश पक्षी आहे. आता इथे बघूया आपण, आपला डॅश डॅश पक्षी आहे राज्य, राज, राष्ट्रीय असेल, बरोबर. इथे उत्तर असेल राष्ट्रीय पक्षी. आणि आपल्याला माहिती आहे आपला राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे. म्हणजे इथे ऑप्शन येणार मोर. मोर हा एक पक्षी आहे. आणि मोराच्या ओरडण्याला काय म्हणतात? केकारव. मोराच्या ओरडण्याला म्हणतात केकारव. पुढचा परिच्छेद, प्रत्येक भारतीयाला आपल्या डॅश डॅश अभिमान वाटतो. देशासाठी डॅश डॅश ते आपल्या प्राण्यांची पर्वा करत नाही, ते देशाच्या सीमेचे डॅश डॅश करतात. आता इथे पहिलं तिसरा जर आपण बघितलं तर ते देशाच्या सीमेचे काय करतात? रक्षण करतात, बरोबर. माता देशासाठी खेळता नका नाही, पळता नका नाही, रक्षण कोण करतं? तर लढतात ते, म्हणजे सैनिक. म्हणजे इथे येणार लढताना. देशासाठी लढताना ते आपल्या प्राण्यांचीही पर्वा करत नाही. प्रत्येक भारतीयाला आपल्या कोणाचा? तर इथे येणार उत्तर जवानांचा. सारे जंगल डॅश डॅश डणाळून गेले. घाबरून सगळे प्राणी भराभर डॅश डॅश. डॅश डॅशमध्ये शिकार साधल्याचे साऱ्यांनाच समजले. डॅश डॅश आपली शिकार साधल्याचे साऱ्यांनाच समजले. तर आता शिकार कोण करतं आपल्याला माहीत आहे? तर जंगलाचा जो राजा आहे तो कोल्हा नाही, माकड नाही, अस्वल नाही, म्हणजे कोण आहे? वनराज. वनराज म्हणजे सिंह. वनराजानी आपली शिकार साधल्याचे साऱ्यांनाच समजले. घाबरून सगळे प्राणी भराभर काय करायला लागले असतील? ते लपून बसतील. हसणार का? नाही. बाहेर येणार का? अजिबात नाही. मैदानात जमणार? तर अजिबात नाही. सारे जंगल इथे येणार सिंहाच्या काय असतात? गर्जना. गर्जनानी दणाणून गेले. सिंह आला की तो गर्जना करतो, बरोबर. तर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे समानार्थी शब्द. आपल्याला समानार्थी शब्द पाठ पाहिजे, ते आपण जरा बघूया. पहिल्यांदा आपण बघू समानार्थी शब्द म्हणजे काय. मराठी भाषेत एकाच अर्थाचे अनेक शब्द वापरले जातात, त्याला काय म्हणतात? समानार्थी. समानार्थी म्हणजे समान अर्थ
असणारे। काही समानार्थी शब्द बघूया। अपराध, अपराधाचा समानार्थी शब्द आहे गुन्हा, गुन्हा म्हणजे अपराध। अलंकार म्हणजे दागिना किंवा भूषण। अवघड, कठीण। अंग, शरीर किंवा देह, त्याला अंग असं म्हणतात। अंत म्हणजे शेवट। अंधार, त्याला समानार्थी शब्द आहे काळोख किंवा तिमीर। आकाशला समानार्थी शब्द आहे नभ, गगन, आभाळ। आग, त्याला समानार्थी शब्द आहे अग्नि किंवा विस्तव, त्याला आग लागली असं म्हणतो आपण। आचरण, वर्तन किंवा वर्तणूक, म्हणजे आपली वर्तणूक कशी आहे, आपण कसं वागतो, त्याला आपलं आचरण असं म्हणतात। आदर म्हणजे पूज्यभाव किंवा सन्मान करणे। आनंद, त्याला समानार्थी शब्द आहे हर्ष, मोद, तोष, समाधान। तो म्हणजे संतोष, संतोष म्हणजे सुद्धा आनंद। आपत्ती म्हणजे संकट। पुढचं बघूया आरसा। आरसा म्हणजे आईना आपण ज्याला म्हणतो, त्याला म्हणतात मराठीमध्ये दुसरा शब्द दर्पण। आश्चर्य म्हणजे नवल। आज्ञाला समानार्थी शब्द आदेश, हुकूम। आंबा, आम्र। उदर म्हणजे आपलं पोट। उदार, दानशूर। उदास, खिन्न किंवा दुःखी असलेला। एकजूट म्हणजे एकी, एकता किंवा ऐक्य। कबूतर, त्याला कपोत असं म्हणतात समानार्थी शब्द, कपोत आहे। कल्याण म्हणजे हित करणे, एखाद्याचं चांगलं करणे। कष्ट, श्रम, मेहनत। काठ, नदीचा काठ म्हणजे तीर, किनारा किंवा तट, त्याला नदीचा काठ असं। कान म्हणजे कर्ण। कार्य म्हणजे काम। कावळाला समानार्थी शब्द आहे काक। कासवचा समानार्थी शब्द कुर्म, कुर्म म्हणजे कासव। किनाराला समानार्थी शब्द आहे तट, तीर किंवा काठ। किल्ल्याला समानार्थी शब्द आहे दुर्ग किंवा गड, किल्ला म्हणजे दुर्ग किंवा गड। कुत्र्याला समानार्थी शब्द आहे श्वान। कोंबडा, कुक्कुट। खग म्हणजे पक्षी किंवा विहग। खडक म्हणजे पाषाण। खंत, खेद किंवा दुःख। खेडे, गाव, ग्राम। खेळ म्हणजे क्रीडा। ख्याती, कीर्ती किंवा प्रसिद्धी, एखादा पॉप्युलर होणे, त्याला ख्याती असं म्हणतात। गणपती, त्याला समानार्थी शब्द भरपूर आहेत गजानन, लंबोदर, विनायक। गंधला समानार्थी शब्द आहे वास किंवा सुवास। गाण्याला आहे गीत। गाय, धेनू किंवा गोमाता। गोष्ट, कथा, कहाणी। गौरव म्हणजे सत्कार। ग्रंथ, पुस्तक। घट म्हणजे घडा किंवा माठ, म्हणजे भांडं मातीचं, कळलं। त्यानंतर घर म्हणजे गृह किंवा सदन। घोड्याला समानार्थी शब्द आहे अश्व किंवा तुरग। चंद्राला समानार्थी शब्द आहे सोम, सुधाकर किंवा शशी। चेहरा, तोंड, मुख, वदन किंवा आनन। चोच म्हणजे चंचू। छंद, नाद किंवा आवड। जग म्हणजे दुनिया किंवा विश्व। जमीन म्हणजे भू, भूमी किंवा धरा। जीव म्हणजे प्राण। झरा, निर्झर। झाड, वृक्ष, तरू। झुंज म्हणजे लढा किंवा संग्राम किंवा संघर्ष। झुंबड म्हणजे गर्दी, एखाद्या ठिकाणी गर्दी होणे, त्याला आपण म्हणतो झुंबड। खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होते। झेंडा, त्याला समानार्थी शब्द आहे ध्वज किंवा निशाण। डोके, शीर, माथा, मस्तक। डोळे म्हणजे नयन किंवा नेत्र। ढग, मेघ, जलद। तरुण, युवक, जवान। तळे, तलाव, सारस। तारे, चांदण्या, तारका। तुडुंब, काठोकाठ। तृण, गवत। तृषा, तहान। तोरण, पताका। थकणे म्हणजे दमणे। थवा म्हणजे समुदाय किंवा गुळका। थंड म्हणजे शीत, शीतल किंवा गार। दार म्हणजे दरवाजा। दिवस, दिन। दूध, क्षीर किंवा दुग्ध। दूर, लांब। देव, ईश्वर, परमेश्वर, भगवान। दैन्य, दारिद्र्य, गरिबी। धन, पैसा, संपत्ती, द्रव्य। नदी, सरिता। नमस्कार, दंडवत किंवा प्रणाम। नवनीत, लोणी, लोण्याला नवनीत। नवरा म्हणजे पती। नाच, नृत्य। नाजूक, कोमल। नाव म्हणजे बोट किंवा होडी। परीक्षा म्हणजे आपली कसोटी, आपण एक्झाम देतो ती। पर्वत म्हणजे गिरी। पंख, पर। पंडित, विद्वान, शास्त्री। पाऊस, वर्षा, पर्जन्य। पाणी, जल, पय। पान, पर्ण, पत्र, पल्लव। पाय, पद, चरण। पांढरे, शुभ्र, धवल। पिता म्हणजे वडील किंवा जनक। पिशवी म्हणजे थैली। पुढारी, नेता, नायक। पृथ्वीला समानार्थी शब्द आहेत वसुधा, धरती, धरा, वसुंधरा, भूमी आणि धरणी, हे सगळे पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत। प्रकाश म्हणजे उजेड किंवा तेज। प्रभात म्हणजे पहाट।
प्राणी जनावर किंवा पशु प्रामाणिक इमानी विश्वासू फांदी शाखा फूल पुष्प सुमन कुसुम बकरी शेळी बर्फ हिम बहीण म्हणजे भगिनी बाग बगीचा उद्यान बाण शर तीर बैल बैलाला समानार्थी शब्द आहे वृषभ पोळ भाऊला समानार्थी शब्द आहे बंधू भाऊ म्हणजे ब्रदर मदत म्हणजे सहाय्य महिमा मोठेपणा पूर्वी मंगल पवित्र पावन मंजूर गोड मधुर माकड मरकट मार्ग रस्ता वाट पथ किंवा सडक माती मृदा मासा मत्स्य मीन मित्र दोस्त सखा मुलगा पुत्र लेक तनय मुलगी कन्या लेक पुत्री मोर मयूर मौज मजा गम्मत राजा नरेश रात्र राज रजनी निशा किंवा रात राक्षस दैत्य असुर दानव लाडका आवडता वन जंगल रान अरण्य वस्ती वसाहत वंदन नमस्कार प्रणाम नमन वारा वात वायु पवन विद्या ज्ञान विनय नम्रता बीज विद्युत वेल लता वेश पोशाख शत्रु रिपु किंवा वैरी शहर नगर पूर पुरी हे समानार्थी शब्द शहराला आहेत शिक्षक गुरु आचार्य किंवा गुरुजी शेत शिवार किंवा मळा शेपूट पुच्छ समुद्र सागर सिंधू दया दर्या सावली छाया सिंह केसरी वनराज सुंदर देखणे रम्य मनोहर सूर्य रवी मित्र भास्कर स्तुती प्रशंसा किंवा कौतुक स्त्री महिला वनिता नारी स्वच्छ म्हणजे निर्मळ हत्तीला समानार्थी शब्द गज हरिण मृग सारंग हात कर हस्त हिम्मत धैर्य हुशार चतुर क्षमा माफी अत्याचार म्हणजे अन्याय अंगार म्हणजे निखारा निखारा म्हणजे चुलीमधून बाहेर काढतात ना ते धगधगतं त्याला निखारा म्हणतात आश्चर्य नवल अचंबा अंत म्हणजे शेवट किंवा अखेर त्यानंतरचा शब्द आहे आकाश आकाशाला समानार्थी शब्द किती आहेत नभ गगन आभाळ फग अंबर व्योम आगला शब्द आहे विस्त अग्नि वन्नी पावक अनल बघा आकाशला ख पण आहे अंबर आहे व्योम आहे आभाळ आहे गगन आहे आणि नभ आहे एवढे शब्द आकाशला आहेत आगीला विस्त अग्नि वन्नी पावक अनल उत्तम म्हणजे सर्व उत्कृष्ट किंवा सरस उपहार भेटवस्तू नजराणा उत्तेजन प्रोत्साहन काळजी चिंता करमणूक मनोरंजन कावळा काक एकाक्ष वायस त्यानंतर कान म्हणजे कर्ण श्रवण श्रोत्र कौशल्य नैपुण्य कमळ पद्म अंबुज राजीव पुष्कर पंकज नीरज गर्क म्हणजे मग्न गुन्हा अपराध गाय गोमाता धेनू गो घर गृह भवन आलय सदन गेह निकेतन किंवा अजून एक शब्द याला निवास घराला म्हणतात निवास निवास म्हणजे सुद्धा घर चातुर्य म्हणजे हुशारी चांदणे रात्री चांदणं पडतं ते ज्योत्स्ना कौमुदी चंद्रिका चंद्र म्हणजे शशी सुधाकर रजनीनाथ सोम इंदू सुधांशु निशानाथ शशांक ही सगळी चंद्राची नावं आहेत चंद्राला समानार्थी शब्द आहे थोडक्यात ज्येष्ठ मोठा जग दुनिया झरा निर्झर झडकरी लवकरी झोत प्रवाह किंवा धारा झेप भरारी डोळे नयन नेत्र चक्षु अक्ष लोचन तमा परवा फिकीर तरंग लहर लाट तारे तारका चांदण्या नक्षत्रे तोंड मुख वदन आनन तुंड अकस्मात म्हणजे अचानक अचानक एखादी गोष्ट घडणे अलंकार भूषणे दागिने आठवण स्मरण अंधार काळोख तिमीर तम आई जननी माता माय माऊली जन्मदात्री मातोश्री किंवा जन्मदा हे समानार्थी शब्द आईला आहे इशारा सूचना किंवा खूण उदास नाराज खिन्न दुःखी उशीर विलंब कष्ट मेहनत श्रम कमकुवत म्हणजे लेचापेचा एकदम सडपातळ असा कोवळे कोमल किल्ला गड किंवा दुर्ग
किनारा काठ तीर किंवा तट। पुढचा शब्द आहे कोठार म्हणजे भांडा। कुत्रा श्वान। गरज निकड। गाव खेडे किंवा ग्राम। गंध वास किंवा परिमळ। घोडा अश्व वारू हय तुरग। चिजा म्हणजे बंदिशी। चौफेर म्हणजे सर्वत्र सगळीकडे सभोवती चोहीकडे। छंद नाद आवड। जीर्ण म्हणजे जुने। जंगल वन अरण्य विपिन कानन रान। जमीन भू भूमी भुई धरा। झणी म्हणजे लवकर। झाड म्हणजे वृक्ष तरु पादप। हा झणी हा शब्द चालशिपच्या परीक्षेला आलेला होता। झुंडी थवा समूह कळप। डोके शिर माथा मस्तक। ढग मेघ पयोद स कासार। त्यानंतर पुढचा शब्द आहे तुरुंग। तुरुंग म्हणजे कैदखाना बंदीखाना कारागृह जेल। देऊळ म्हणजे मंदिर। दही वर म्हणजे दवबिंदू। दवबिंदू म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये जे पडतात ना असे दव, तो दवबिंदू। देव सूर ईश्वर ईश परमेश्वर। नदी सरिता तटिनी जीवनदायिनी। नट म्हणजे अभिनेता। निश्चय म्हणजे निर्धार। पंख पंख पक्ष्यांना असतात ते पंख म्हणजे पर। पदार्थ वस्तू जिन्नस। पटाईत तरबेज निष्णात। पोपट राघू रावा शुक किर। पाणी पाण्याला समानार्थी शब्द आहेत जल उदक नीर सलिल। वारी जीवन किंवा पय। परत सांगतो जल उदक नीर सलिल वारी जीवन किंवा पय हे सगळे पाण्याला समानार्थी शब्द आहेत। त्यानंतर पुढारी म्हणजे नेता। पोरकी म्हणजे अनाथ ज्याला आई वडील नाहीत ते। प्राणी पशु जनावरे श्वापद। पुढचा शब्द आहे पृथ्वी वसुंधरा भूमी धरणी वसुधा मही। बाग बगीचा उद्यान वाटिका उपवन। बातमी वृत्त वार्ता। बळ जोर शक्ती ताकद सामर्थ्य। भक्कम मजबूत। मन चित्त अंतर अंतःकरण मानस। मुलगा पुत्र तनय सूत नंदन किंवा त्याला लेख असं म्हणतात मुलाला। मित्र सखा सोबती सवंगडी स्नेही। मृत्यू मरण निधन देहवासन। राग क्रोध संताप द्वेष त्रागा। राजा भूप नृप गोपाळ नरेश भूपती। युद्ध लढाई लढा संघर संग्राम समर। लय नाश। वारा वात वायू पवन अनिल समीर मरुत। विस्त म्हणजे जाड। वीज बिजली विद्युत चपला तडिता चंचला विद्युल्लता सौदामिनी। हा शब्द आला होता परीक्षेमध्ये विजेला समानार्थी शब्द सौदामिनी हा 2 वर्षापूर्वी विचारलेला होता। शहर पूर पुरी नगर। समुद्र दर्या सागर सिंधू जलधी जलनिधी पयोधी रत्नाकर। थाट रुबाब ऐट किंवा तोरा। तोरा मेवणे आपण म्हणतो ना एक नटून धटून असं थाट करतात त्याला। दाद नोंद पत्ता। दिवस दिन धन पैसा संपत्ती द्रव्य वित्त संपदा। नफा म्हणजे फायदा किंवा लाभ। निर्मल म्हणजे शुद्ध। पथ म्हणजे रस्ता किंवा मार्ग। प्रजा लोक रयत। पती म्हणजे नवरा किंवा व्रतार। पराक्रमी शूर वीर। पक्षी पाखरू विहंग अंडज खग किंवा द्विज। पर्वत अचल गिरी नग शैल अद्री। प्राचीन म्हणजे पुरातन पूर्वीच्या काळातले। प्रणाम नमस्कार प्रणाम नमस्कार नमन प्रणिपात अभिवादन वंदन। पत्नी म्हणजे सहचारिणी बायको दारा भार्या। फुल पुष्प सुमन सुम कुसुम। ब्रीद बाणा व्रत वचन निष्ठा। त्यानंतर समान शब्द आहे बाण म्हणजे शर तीर किंवा सायक। भक्ष खाद्य किंवा अन्न अन्न। भुंगा भ्रमर अली मिलिंद भृंग किंवा मधुकर पण म्हणतात भुंग्याला। मानव मनुष्य नर मनुज माणूस। मुलगी मुलीला म्हणतात पुत्री तनया सुता लेख तनुजा कन्या आत्मजा किंवा मुलीला दुसरं नाव आहे दुहिता आत्मजा किंवा दुहिता। महाल म्हणजे राजवाडा किंवा प्रासाद। रक्षक शिपाई पहारेकरी। रात्र रात रजनी निशा यामिनी। रस्ता पथ मार्ग सडक वाट। लोभ मोह आमिष लालूच। वर्तन वागणूक विद्या शिक्ष गोड किंवा मधुर। सानुली लहानशी। सेवक नोकर किंवा दास। स्तुती म्हणजे प्रशंसा। त्यानंतर सोन्याला समानार्थी शब्द आहेत सुवर्ण कांचन हेम। सिंह म्हणजे शार्दूल केसरी वनराज रुगेंद्र। स्त्रीला शब्द आहेत नारी महिला ललना कामिनी
वनिता। हरिणीला शब्द आहे मृग, सारंग, कुरुंग। हिंस्त्र म्हणजे क्रूर किंवा जंगली। होडीला शब्द आहे नाव, नौका किंवा तर। आता बघू इथे साधू किंवा संन्यासी, इथे टिंब आहे संन्यासी। सार, सारांश किंवा तात्पर्य। सुगंध म्हणजे सुवास। सेवा म्हणजे चाकरी। सीमा, सीमेला शब्द आहेत वेस, हद्द, मर्यादा किंवा शिव। स्वच्छंदी म्हणजे शरीर किंवा मुक्तपणे फिरणे। सूर्य, सूर्याला शब्द आहे रवी, दिनकर, भास्कर, आदित्य, सविता, मार्तंड, मित्र, दीनमणी, वारस, वासरमणी किंवा प्रभाकर। नंतर हाताला शब्द आहे हस्त, कर, बाहू, भुज, पाणी। हल्ला म्हणजे हमला किंवा चाल किंवा लढाई। हत्तीला शब्द आहे गज किंवा कुंजर। त्यानंतर पुढचे शब्द बघूया। परीक्षेला समानार्थी शब्दावर कसे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहूया। खालील ठळक अक्षरातील शब्दांचे समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून अचूक शोधून लिहा। आता इथे पहिला आहे थंड। आता थंड जर आपण म्हटलं तर थंडला समानार्थी शब्द जो आहे तो इथे जर बघितला तर थंडला समानार्थी शब्द काय आहे, शीतल आहे, म्हणजे याचं उत्तर काय येणार, शीतल। नंतर दुसरं आहे वेल। वेलला समानार्थी शब्द आपण काय बघितला होता, लतिका। त्यानंतर नदी, नदीला समानार्थी शब्द बघितला होता पाणी, ओहळ, ओढा नाही तर तट्टीनी। नदीला काय येणार आहे, तट्टीनी। त्यानंतर पुढचं बघूया मुलगी। मुलगीला समानार्थी शब्द आपण बघितला होता, मुलगी म्हणजे काय असणार आहे, एकतर जागा करतो। आता इथे सूर्याचं चित्र दिसतं आहे, म्हणजे सूर्य म्हणजे काय आहे तर आदित्य, सूर्याला समानार्थी शब्द। आकाशात उडत जातात, इथे हे पक्षी दिसत आहेत आपल्याला, तर पक्षीला समानार्थी शब्द काय आहे तर विहंग। पाऊस डॅशतून पडतो, इथे ढग दिसत आहे, तर ढगाला समानार्थी शब्द जो आहे तो आहे, इथे पाऊस ढगातून पडतो, ढगाला समानार्थी शब्द काय येणार, नभ। नभ म्हणजे ढग, बरोबर, नभातून पाऊस पडतो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा समानार्थी शब्द अचूक लिहा। आता इथे पहिला प्रश्न आहे वेगाने पुढे सरकला। वेगाने, वेग, वेग म्हणजे काय तर स्पीड किंवा गती, म्हणजे इथे येणार गती, गतीने। शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागतात, तर इथे शेतकरी याला समानार्थी शब्द काय, कृषीवल। त्यानंतर मुखावर कायम हास्य ठेवावे, मुख, मुखाला समानार्थी शब्द काय आहे, आनन, मुख म्हणजे आनन। पुढचा प्रश्न, खालील समानार्थी शब्दामधील चुकीची शब्दजोडी ओळखा। आता इथे प्रश्न असा आहे, चुकीची शब्दजोडी ओळखायची आहे, बरोबर नाही, लक्षात आलं। आता विजेला चपला म्हणतात हे बरोबर आहे। दीन गरीब, दीन म्हणजे गरीब आहे का तर नाही, हे चुकीचं आहे, म्हणजे हे आपलं काय असणार, हे उत्तर असणार। बैदाला वृषभ म्हणतात, मधुर म्हणजे निष्ठेज, हे पण बरोबर आहे, चुकीचं ओळखायचं आहे। आता पुढचं बघूया, वस्त्र कापड बरोबर आहे, चंपा चाफा बरोबर आहे। आता कपडा आणि हनुवटी, हनुवटी कुठे आली आणि कपडा कुठे आला, म्हणजे हे चुकीचं आहे, म्हणजे हे ऑप्शन नंबर 3 इथे येणार उत्तर। त्यानंतर कर्म कार्य, हे बरोबर आहे। आता वाघ, वाघाला केसरी शब्द आहे का तर नाही, म्हणजे हे इथे चुकीचं आहे। पुढील ठळक अक्षरातील शब्दांचे समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। आता पहिला प्रश्न आहे घोडा, घोड्याला समानार्थी शब्द आपण बघायचा, इथे गर्द वतर नाही तर घोड्याला समानार्थी शब्द काय, अश्व आहे, म्हणजे दोन नंबरचं वर्तुळ तुम्ही काय करणार आहात, इथे रंगवणार आहात। प्रभात, प्रभात म्हणजे मध्यान्ह नाही तर प्रभात म्हणजे सकाळची वेळ, म्हणजे याला उत्तर येणार पहाट। त्यानंतर पुढचं आहे पक्षी, पक्षी म्हणजे काय तर पग, तुला माहिती आहे पक्षी म्हणजे पग। मोर, मोराला समानार्थी शब्द आहे मयूर। नेता, नेता म्हणजे कोण तर पुढारी, पुढे पुढे करणारे। त्यानंतर सूर्य, सूर्याला समानार्थी शब्द आहे रवी। त्यानंतर पाऊस, पावसाला समानार्थी शब्द आहे वर्षा। त्यानंतर आकाश, आकाशला समानार्थी शब्द आहे गगन, गगन म्हणजे आकाश। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, पुढील ठळक अक्षरातील शब्दाला समानार्थी नसलेल्या शब्दात पर्याय क्रमांकाचे वर्तुळ, समानार्थी नसलेला ह्याचा आहे इथे प्रश्न फिरवून विचारलेला आहे, बरोबर। आता पहिलं बघूया डोके, डोक्याला शिर बरोबर आहे, तर डोके म्हणजे काय, देह नाही, म्हणजे देह हे ऑप्शन काय असणार आहे, चुकीचं असणार आहे। चेहरा, चेहऱ्याला शब्द नाही असा, मुख बरोबर आहे, वजन बरोबर आहे, तोंड बरोबर आहे, तनू, तनू म्हणजे चेहरा नाही। त्यानंतर पाणी, पाणी म्हणजे काय,
तर उदक बरोबर आहे, जल बरोबर आहे, नीर बरोबर आहे, पेय हा शब्द वेगळा येणार आहे. सूर्य, सूर्य म्हणजे काय? रवी बरोबर आहे, दिनकर बरोबर आहे, मित्र बरोबर आहे, म्हणजे शशी हा शब्द इथे काय येणार आहे? वेगळा येणार आहे, बरोबर. त्यानंतर पुढचं बघूया पान. पानाला वेगळा शब्द काय आहे? पान नसलेला. पर्ण बरोबर आहे, पल्लव बरोबर आहे, पत्र बरोबर आहे, वेल हा शब्द काय येणार आहे? वेगळा येणार आहे. एक मिनटं थांबा. समुद्र, समुद्राला सिंधू बरोबर आहे, सागर बरोबर आहे, सरिता म्हणजे नदी हे येणार नाही. फुलं, फुलाला पुष्प, सुमन, कुसुम बरोबर आहे, पंख येणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आंबा या शब्दाचा प्रतिशब्द कोणता? तर आंब्याला शब्द कोणता येतो? आम्र. सावली या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सावली म्हणजे काय? तर छाया. मंदिर या शब्दासाठीचा दुसरा शब्द निवडा. मंदिर म्हणजे काय? माहीत आहे, देऊळ आपल्याला, बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा, गुरु या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? तर गुरु म्हणजे काय? तर आचार्य, बरोबर. गुरु म्हणजे आचार्य. भारतीयांचा स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा. लढा म्हणजे काय? तर लढा म्हणजे युद्ध नाही, लढा म्हणजे काय येणार? संघर्ष. युद्ध नाही येणार, संघर्ष म्हणजे लढा. त्यानंतर पुढचं आहे, जसे सागर समुद्र, सागर म्हणजे समुद्र, तसे तलाव म्हणजे काय? तर तलाव म्हणजे तळव. जसे पृथ्वी म्हणजे धरा, तसे पाणी म्हणजे काय? तर जल. तर या ठिकाणी आपला हा समानार्थी शब्दाचा जो भाग आहे तो पूर्णपणे संपलेला आहे.